जुळीचा पऱ्या। पऱ्यांची राणी रोजलीनाने जसं आपल्या दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, संपूर्ण महालात सर्वत्र आनंद पसरला। पऱ्या नाचायला लागल्या। जादूगरीण रेहानाला या गोष्टीची सूचना मिळाली। हा आनंद आता काहीच दिवस राहणार आहे, यानंतर मी परी राणीकडून आता एक एक करून बदला घेणार आहे। त्यानंतर मग अशी वेळ येईल की परी लोकावर माझच राज्य असेल। एका रात्री जादूगरीण रेहानाने आपल्या जादूच्या शक्तीने परी राणीच्या दोन्ही मुलींचं अपहरण करायची योजना आखली। ती त्यांना जादुई शक्तीने पाळण्यास सोबत उचलणार होती। तिची जादू पाळण्यापर्यंत तर पोहोचली, पण मुलींवर काहीच प्रभाव पडला नाही। दोन्ही मुलींच्या चारही बाजूला परी राणीने एक जादुई सुरक्षा चक्र बनवलं होतं, ज्याला तोडणं अशक्य होतं। हे कसं शक्य आहे, माझी जादू विफळ होतीये। परी राणी जरा जास्तच चलाक झालीये। मी पण अशीच हार मानणारी नाहीये, मी परत जाईन। राणी परीने जादूगरणीचा डाव ओळखला होता। तिने तिच्या दोन्ही मुलींची सुरक्षा आणखीन सक्त केली होती। अशीच काही वर्ष सरली। सिल्क रोज आणि लिटिल रोज मोठ्या आणि सुंदर पऱ्या झाल्या होत्या। त्यांना परी राणी वारंवार समजावत होती। हे बघा माझ्या प्रिय मुलींनो, तुम्ही दोघी कधीही आपल्या महालाच्या परिसराच्या बाहेर जाऊ नका। परिसराच्या बाहेर तुमच्या सुरक्षेला धोका असू शकतो। अगं आई, आमचा बरं कोणी का बरं शत्रू असेल? मुलींनो, शत्रुता तुमच्या सोबत नाही तर माझ्या सोबत आहे। दुष्ट जादूगरणी रिहाना तुम्हा दोघींचं अपहरण करू शकते। एक दिवस लिटिल रोजने सिल्क रोजच्या समोर महालाच्या बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली। सिल्क रोज, आपण दोघीही या चार भिंतीच्या आतमध्ये राहून कंटाळलो आहोत, आपल्याला बाहेर पडून बाहेरचं जग पण बघितलं पाहिजे। लिटिल रोज, तुला हे समजून घेतलं पाहिजे की आपण या परिसराच्या बाहेर जाणं जास्त धोक्याचं असेल, आपल्याला इथेच राहावं लागेल। या दोघींच्या गोष्टी चालू होत्या तर अचानक त्या दोघींच्या समोर जादूगर गजाम आला। तो जादूगरीण रिहाना पेक्षा जास्त भयानक दिसत होता। राणी परीच्या दोन गोड मुलींनो, तुम्हाला जग बघायचंय का? चला, मी तुम्हाला जगाची सफर घडवून आणतो। कोण आहेस तू? या आधी तर आम्ही तुला कधीच पाहिलं नाही। मी आहे जादूगर कजाम, दुनिया करते मला सलाम। चला, माझ्या सोबत येण्यासाठी तयार व्हा। जादूगर कजाम लिटिल रोज आणि सिल्क रोज या दोघींना त्याच्या जादूने छोटं बनवून छोट्या पिंजऱ्यामध्ये घेऊन रिहानाच्या जवळ घेऊन गेला। जादूगरणीला त्या दोघी दिसल्यावर अत्यानंद झाला। कजाम, तू आज ते काम केलंयस जे मला एवढे वर्षात नाही जमलं। या जुळ्या बहिणींवर माझी जादू कधीच चालत नव्हती। परी राणीने अशी काही सुरक्षा चक्र बनवली होती कि मला ती तोडताच आली नाही। मला परी राणी सोबत बदला घ्यायचा होता। मलाही राणी परीचा बदला घ्यायचाय। आता आपण संपूर्ण परी लोकावर आपला अधिकार गाजवला पाहिजे। जर आपण दोघे एकत्र आलो तर संपूर्ण परी लोक आपल्या ताब्यात येईल। किंग हेनरीला तर मी आधीच कैद करून ठेवलंय। राणी परीला कैद करणंच फक्त बाकी आहे। नाही नाही, माझ्या वडिलांना सोडून द्या। जादूगर, माझ्या वडिलांना सोडून द्या। मुक्त करू, त्यानंतर किंग हेनरी म्हणेल की माझ्या मुलींना मुक्त कर, मी राणी परीला कैद करेन।
आणि इतर सर्व पर्यांना माझ्या कैदेत ठेवेन. जी माझ म्हणणं ऐकेल तिला मी माझी दासी बनवेन. यानंतर परिलोकावर माझच राज्य असेल. मी आहे जादूगर कझाम. जग करत मला सलाम. जादूगर कझाम, माझ्या सोबत राहण्याचं वचन दे. माझ्याजवळ अशा काही जादू आहेत ज्या आपल्या भविष्यात आपल्या दोघांना खूप उपयोगी पडतील. तुमच्या मुलासोबत मी माझ्या मुलीचं लग्न सुद्धा ठरवीन. परीराणी रोज लीनाला जादूगरणीद्वारा आपल्या दोन्ही मुलींना पकडल्याची बातमी मिळाली. आता तिला चिंता वाटू लागलीय. मला सगळ्यात आधी किंग हेनरीला सोडवावं लागेल. त्यांच्या जवळ अद्भुत शक्त्या आहेत. त्या शक्तीच्या द्वारे ते जादूगर कझामला हरवू शकतात. जोपर्यंत माझ्या जवळ जादुई मोती आहे तोपर्यंत माझ्यावर कोणतीच जादू असर नाही करणार. तितक्यातच जादूगर कझाम दोन्ही पिंजऱ्यातून सिल्क रोज आणि लिटिल रोजला घेऊन राणी परीच्या समोर हजर झाला. जादूगारने राणी परीवर आपली जादू चालवली पण जादुई मोतीच्या प्रभावाने ती जादू विफळ झाली. मी आताच राणी परीला कैद करेन कारण मी आहे जादूगर कझाम. दुनिया करते मला सलाम. इतक्यातच राणी परीने स्वतःची जादू चालवली आणि जादूगर कझाम जमिनीवर कोसळला. राणी परीने धावत जाऊन जादूगरची छडी आपल्या ताब्यात घेतली. माझी छडी मला परत दे नाहीतर मी इथे हाहाकार माजवेन. राजमहालाला जाळून राख करून टाकेन. राणी परी, जादूगरची छडी त्याला परत दे नाहीतर परिणाम वाईट होतील. तू आधी स्वतःचा विचार कर. जादूगर, आता तू आमच्या ताब्यात आला आहेस. किंग हेनरी आणि दोन्ही मुलींना सोडून दे नाहीतर तुम्हा दोघांना आता लगेच इथेच राख करून टाकेन. जादूगरणीने लगेचच सिल्क रोज आणि लिटिल रोजला सोडून दिलं. किंग हेनरी पण बाहेर येऊन त्यांच्या समोर आला. किंग हेनरीने स्वतःच्या जादुई शक्तीने जादूगर आणि जादूगरणीला उंदीर बनवलं आणि एका पिंजऱ्यात कैद केलं. आता आपण त्यांना सोडवलं पाहिजे ज्यांना जादूगार आणि जादूगरणीने कैद करून ठेवलंय. सिल्क रोज आणि लिटल रोज इकडे या. हे घ्या, तुम्हा दोघींना मी दिव्य मोत्यांची माळा देतो. ही माळ तुमचं रक्षण करेल आणि ह्यांच्या मदतीने तुम्ही इतर लोकांनाही बरं करू शकता. त्या दुष्ट जादूगाराने आणि जादूगरणीने खूप लोकांना कैद करून ठेवलंय. त्यांना मुक्त करा. किंग हेनरीने पिंजऱ्यातील बंदिस्त उंदरांना पाहून जादूगर आणि जादूगरणीला प्रश्न केला. जादूगार उंदरा, आता आम्हाला सांग, तू इतर लोकांना कुठे कैद करून ठेवलंयस? तुझी जादुई छडी सुद्धा माझ्या ताब्यात आहे. लवकर सांग. मी खूपशा लोकांना विराटनगरच्या काळ्या पहाडीच्या गुहेत कैद करून ठेवलंय. त्यांच्यापैकी दोन राजकुमार ही आहेत. माझ्या मुलींना तुम्ही विराटनगरच्या काळ्या पहाडीच्या गुहेत जा आणि सगळ्यांना मुक्त करा. ठीक आहे बाबा, आता आम्ही दोघी जातो. माझ्या प्रिय मुलींना तुमची काळजी घ्या आणि कुठली समस्या समोर आली तर आमची आठवण काढा. सिल्क रोज आणि लिटिल रोज दोघीही उडत उडत काळ्या डोंगराच्या गुफेमध्ये पोहोचल्या आणि तिथे जाऊन सगळ्यांना सोडवलं. त्यांना दोन राजकुमार रॉबर्ट आणि फ्रान्सिस सुद्धा भेटले. तुम्ही दोघींनी आम्हाला इथून मुक्त करून आम्हा दोघांवर खूप मोठे उपकार केलेत. आम्ही कधीच तुमचे उपकार विसरणार नाही. आज वाईटावर चांगुलपणाने विजय मिळवलाय. प्रिय पर्यांनो, आम्ही तुम्हाला आमच्या राजमहालात घेऊन जाऊ इच्छितो. प्रिय राजकुमार, आता आम्हाला लगेचच परीलोकात जावं लागेल. आम्ही वचन देतो की एक दिवस आम्ही तुमच्या राजमहालात अवश्य येऊ. आता यावेळेस आम्हाला जाऊ द्या. दोन्हीही पर्या उडून आकाश मार्गातून परीलोकात परत गेल्या. दोन्हीही राजकुमार त्यांना पाहतच राहिले.
If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment!